Welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Bhirdi and we are studying manufacturing processes having the course code 22446. We are learning unit number three casting processes and plastic molding carrying 18 marks in the syllabus. In the previous video we have discussed

दीज डिफेक्ट्स ऑफर अ ग्रेट प्रॉब्लेम टू द फाउंड्री इंडस्ट्री कास्टिंग डिफेक्ट्स आर युजली नॉट ॲक्सिडेंट्स दे ऑकर बिकॉज सम मॅन्युफॅक्चरिंग स्टेप्स आर नॉट प्रॉपरली कंट्रोलड कास्टिंगमध्ये येणारे जे डिफेक्ट्स आहेत हे काही चुकून येणारे किंवा अचानक येणारे नसून आपली जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे कास्टिंग तयार करण्याची त्याच्यामध्ये काहीतरी चुकल्यामुळं हे आपल्याला कास्टिंग डिफेक्ट्स आलेले दिसतात अ डिफेक्ट मे बी द रिझल्ट ऑफ अ सिंगल कॉज ऑर कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स कदाचित एका कारणामुळे तो डिफेक्ट येऊ शकतो किंवा कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्समुळं सुद्धा एखादा डिफेक्ट येण्याची शक्यता असते द फॅक्टर्स विच आर जनरली रिस्पॉन्सिबल फॉर दीज डिफेक्ट्स आर डिझाईन ऑफ कास्टिंग अँड पॅटर्न इक्विपमेंट कुठल्या फॅक्टर्समुळं हे डिफेक्ट्स येऊ शकतात तर पहिलं आहे कास्टिंगचं डिझाईन आणि पॅटर्नचा इक्विपमेंट म्हणजे पॅटर्न कुठल्या मटेरियलपासून आपण तयार केलं गेलेलं आहे ते देन मोल्डिंग अँड कोअर मेकिंग इक्विपमेंट आपण जे मोल्ड तयार करतो किंवा कोअर तयार करत असतो त्याचं जे इक्विपमेंट आहे त्याच्यामुळं त्याच्यामधनंसुद्धा बऱ्याचदा डिफेक्ट झालेले दिसतात मोल्ड अँड कोअर मटेरियल्स मेटल कॉम्पोजिशन जे मेटल आपण त्याच्यामध्ये पोअर करणार आहे त्याचंच कॉम्पोजिशन जर चुकलं असेल तरीसुद्धा कास्टिंग डिफेक्ट्स येण्याची शक्यता आहे देन गेटिंग अँड रायझरिंग गेटिंग सिस्टीम जी आहे किंवा रायझर्स जे आपण लावतो सुद्धा डिफेक्ट्स येण्याची शक्यता असते अँड लास्टली द मेल्टिंग अँड पोअरिंग ज्या पद्धतीने आपण ते मेल्ट करतो किंवा ते पोअर करतो ओततो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा जर काही प्रॉब्लेम आला तरीसुद्धा कास्टिंग डिफेक्ट्स येण्याची शक्यता आहे ना वॉट आर द डिफरंट कास्टिंग डिफेक्ट्स द फर्स्ट वन इज ब्लो होल्स नाव ब्लो होल्स ॲपियर ॲज कॅव्हिटीज इन कास्टिंग कॅव्हिटीजमध्ये काही सॉरी कास्टिंगमध्ये काही कॅव्हिटीज तयार झालेल्या असतात आपल्याला दिसतात आणि त्यालाच आपण ब्लो होल्स असं म्हणतो दीज ब्लो होल्स आर नॉर्मली राऊंडेड अँड हॅव स्मूथ वॉल्स दे आर नॉट विजिबल फ्रॉम द आउटसाईड ते वर्ण दिसत नाही पण आतल्या बाजूला ते फॉर्म झालेले असतात द सेकंड इज पोरोसिटी ना दिस डिफेक्ट ऑकर्स इन द कास्टिंग इन द फॉर्म ऑफ पिनहोल पोरोसिटी ऑर गॅस पोरोसिटी त्याच्यातला गॅस जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस कदाचित ते पिनहोलसारखं तयार होतं आणि त्याच्यातनं ही पोरोसिटी नावाचा डिफेक्ट आपल्याला दिसतो

कॉल्ड एज सर्फेस श्रिंकेज और विद इन द कास्टिंग कॉल्ड एज इंटरनल श्रिंकेजन होज इन्क्लुजन्स एनी सेट नॉन मेटेलिक फॉरिन मटेरियल प्रेजेंट इन द कास्ट मेटल इज नोन एज इन्क्लूजन जे म्हटलं आपण ॲक्च्युली पोअर करणार आहे त्याच्यामध्ये समजा काही फॉरेन मटेरियल ॲड झालं असेल किंवा इम्प्युरिटी ॲड झाली असेल तर त्याच्यामुळे येणाऱ्या डिफेक्ट्सना इन्क्लुजन्स असं म्हणतो दीज इन्क्लुजन्स मे बी इन द फॉर्म ऑफ ऑक्साइड्स स्लॅग्स डर्ट सँड ऑर गॅस द फिफ्थ कास्टिंग डिफेक्ट इज हॉट टीयर्स Hot tears are also called as pulse or hot cracks. They are supposed to be more harmful when present internally. internally, Their presence is identified by an oxidized surface showing an irregular and ragged appearance on the fracture. Then we have cuts and Washes. The cavities formed on the mold and core surfaces due to erosion are filled by the molten metal and it appears on the casting surface as an excess material in the form of ragged parts. These spots are called as scabs. Number seven, misrun and cold shuts. वेन द मोल्टन मेटल फेल्स टू रीच ऑल द सेक्शन्स ऑफ द मोल्ड सर्टन पार्ट ऑफ इट रिमेन्स अनफिल्ड जेव्हा आपण तो मोल्ड घेतलेला असतो आणि मोल्डमध्ये मोल्टन मेटल हे पोअर करतो त्यावेळेस कदाचित जर ते सगळ्या त्या मोल्डच्या भागांमध्ये पोचलं नाही तर त्या ठिकाणचा भाग हा अनफिल्ड राहण्याची शक्यता असते दिस रिझल्ट इन अॅन इनकम्प्लीट कास्टिंग द डिफेक्ट इज नोन ॲज मिसरण आणि मग अशा पद्धतीने जे कास्टिंग तयार होतं म्हणजे की जिथं पूर्णपणे ते कास्टिंग ॲक्च्युली तयार झालेलंच नाही आहे कारण काही भागामध्ये ते मोल्टन मेटल पोचलंच नाही आणि असा जो डिफेक्ट आहे त्याला आपण मिसरन असं म्हणतो वेन टू स्ट्रीम्स ऑफ मोल्टन मेटल अप्रोच इच अदर इन द मोल्ड फ्रॉम ऑपोजिट डायरेक्शन्स अ फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन दे मिस एस्टॅब्लिश्ड बट इफ दे फेल टू फ्यूज टुगेदर दॅन इट रिझल्ट इन डिस्कंटिन्युटी बिटवीन दॅम विच इज नोन ॲज कोल्ड शट्स जेव्हा दोन स्ट्रीम्स ते आपण जेव्हा मोल्टन मेटल ओततोय तेव्हा ते जर इकडनं आणि तिकडनं अशा दोन्ही बाजूने समजा ऑपोजिट डिरेक्शन्समध्ये ते मोल्टन मेटल आलं आणि ते जर एकमेकामध्ये प्रॉपरली मर्ज झालं नाही किंवा फ्यूज झालं नाही तर त्या ठिकाणी होणारा जो डिस्कंटिन्युटी आहे त्याला आपण कोल्ड शर्ट्स असं म्हणतो दिस इज ऑल्सो अनदर कास्टिंग डिफेक्ट देन वी हॅव मिसमॅच ऑर शिफ्ट शिफ्ट इज अ मिसअलाइनमेंट बिटवीन टू मेटिंग सर्फेसेस लिव्हिंग अ स्मॉल क्लिअरन्स बिट्वीन देम अँड चेंजिंग देअर लोकेशन जेव्हा ड्रॅग आणि कोप हे आपण एकमेकांवरती बसवलेले असतो त्या समजा मिसअलाइनमेंट झाली तर ती कदाचित दिसतून येते पूर्णपणे आणि त्याच्यामध्ये एक स्मॉल क्लिअरन्स लावतो आणि त्याला आपण मिसमॅच असं म्हणतो इट ऑकर्स ॲट द पार्टिंग सर्फेस बिटवीन टू पार्ट्स ऑफ द मोल्ड कॉल्ड ॲज मोल्ड शिफ्ट ऑर ॲट कोअर पॉईंट्स दॅट इज द गॅप बिटवीन कोर अँड कोर सीट्स आर कॉल्ड ॲज कोर शिफ्ट देन वी हॅव hard spots hard spots on surfaces are generally developed in iron castings rich in silicon content due to local chilling of these spots by molding sand due to this white cast iron is formed at those places and makes them hard the tenth casting defect is warpage now warpage is an undesirable deformation in the casting which may occur during or after solidification सॉलिडिफिकेशन होता कि सॉलिडिफिकेशन जार हा दसूर डिफेक्ट है द डिफॉर्मेशन टेक्स प्लेस बिकॉज ऑफ इंटरनल स्ट्रेसेस डेवलप्ड इन द कास्टिंग ड्यू टू डिफरन्शियल सॉलिडिफिकेशन इन वेरियस सेक्शन्स त्या कास्टिंगच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे सॉलिडिफिकेशन एक साथ होत नाही वेगवेगळं होतं त्याच्यामुळं इंटरनल स्ट्रेसेस तयार होतं आणि इंटरनल स्ट्रेसेस डेव्हलप झाल्यामुळं आपल्याला वॉर्पेज नावाचा कास्टिंग डिफेक्ट दिसून येतो सो हिअर वी कॅन सी फ्यू पिक्चर्स वेअर वी कॅन सी ब्लो होल्स देन पोरोसिटी द मिसमॅच की जिथं दोन्ही पार्टिंग लाइनच्या तिथं मिसमॅच झालेला आपल्याला दिसतंय देन शॉर्ट पोर अँड इन्क्लूजन वन मोर पिक्चर वेअर वी कॅन सी हॉट टियर्स पोरोसिटी म्हणजे छोटी छोटी छिद्र दिसत आपल्याला Then draws manjaja foreign foreign particles, hit, blister, air or gas bubbles and scars. So these are few pictures of the few casting defects. So that is about casting defects. So we have seen the different casting defects that can occur while pouring the molten metal in the casting or some are other manufacturing defect in the next video we will start plastics till then thank you for watching and take care